ग्रँड चिलीजच्या माध्यमातून अनोळखी ही जी एक शॉर्ट फिल्म आपल्या तिवसा शहरातील नवोदित युवकांनी तयार केलेली आहे, या शॉर्ट फिल्मला सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो। या फिल्मबद्दल बोलायचं झाल्यास तिवसा तालुक्यासाठी तिवसा शहरातील ग्रामीण भागातील युवकांनी केलेली सामाजिक दखल घेत केलेली ही जी छोटी फिल्म आहे याच्याबद्दल बोलायचं झाल्यास टी सीरीज सारख्या जगप्रसिद्ध अशा कंपनीने या अनोळखी शॉर्ट फिल्मला आपल्या शुभेच्छा तर दिल्याच, परंतु हा एवढा मोठा करार आपल्या तिवशातील सामान्य युवकांच्या सोबत या कंपनीनं केला यासाठी ते नक्कीच अभिनंदनास पात्र आहे। यापूर्वीसुद्धा ग्रँड चिलीजच्या टीमने ही तिसरी शॉर्ट फिल्म आहे। यापूर्वीच्या दोन्ही शॉर्ट फिल्म यांनी सामाजिक घडामोडीवरच बनवलेल्या होत्या, त्याला संपूर्ण राज्यात चांगला प्रतिसाद मिळाला। केवळ टीममध्ये मयूर गेडाम, त्यानंतर सुरज खाकसे, वैभव बोकडे, लकी शापा मोहन, प्रसाद लाजुरकर, रोशन वानखडे, विजय मांडडे, याचबरोबर नीरज खाकसे, चंचल कांडलकर असो, ह्या माझ्या सर्व परिचयाची मंडळी आहे, कुटुंबातली मंडळी आहे, बंधुमित्र आहे। एखाद्या ग्रामीण भागातील युवकाला जेव्हा या क्षेत्रामध्ये जावायचं असते तर त्याला पहिले मुंबई गाठावी लागते, जीवाची मुंबई करून सुद्धा यात यश येत नाही, यासाठी मोठमोठ्या फीज देऊन आपण क्लासेस करतो, त्याच्यात कौशल्य असते, कला कौशल्य असते, परंतु त्याला तो स्टेज मिळत नाही किंवा त्याला ते स्थान मिळत नाही, तसे कॉन्टॅक्ट त्याला मिळत नाही, आणि त्याच्यामुळं आणि दृकश्राव्य साधण्याचं जर बोलायचं झालं तर एखादं पुस्तकाचं पान आपण जेव्हा वाचतो तेव्हा ते आपल्या जास्त दिवस लक्षात राहत नाही बहुधा, परंतु एखादं चित्र किंवा एखादा पिक्चर आपण जेव्हा बघतो ते आपल्या कायम स्मरणात राहतं। आणि अशा प्रकारचे सामाजिक संदेश देणारे शॉर्ट फिल्म आपल्या तिवसासारख्या शहरात या युवकांनी तयार केलं, त्याच्यात कुठलाही त्यांचा आर्थिक विषय कमवण्याचा हेतू नाही आहे, हे त्यात महत्त्वाचं आहे। आणि आपल्या तिवशातील युवक पुढं या क्षेत्रामध्ये जातील, आणि ज्यांना या क्षेत्रामध्ये पुढं आपली प्रगती करायची आहे त्यांच्यासाठी हा एक नवीन प्लॅटफॉर्म ठरेल, आणि या प्लॅटफॉर्मला आपल्या सर्वांची मदत लागेल। त्या अनुषंगाने आज या टीममधला प्रत्येक कलाकार, टीमसाठी मेहनत घेणारा प्रत्येक युवक आपल्याशी व्यक्त होतो आहे, ते सुद्धा आपण नक्कीच ऐकावं अशी नगराध्यक्ष म्हणून विनंती करतो। हॅलो, मी सूरज खाकसे। मी रिसेंटलीच माझं मास्टर्स कंप्लीट केलं आहे इन ट्रान्सपोर्टेशन डिझाईन फ्रॉम पॅरिस। हाय, मी वैभव बोकडे, मी एक रुग्णसेवक आहे। नमस्कार, माझं नाव लकी शापा मोहन, तिवसा इथे राहणार आहे मी। माझं एज्युकेशन म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं आहे, पण सध्या मी बिझनेस स्टार्ट केलेला आहे, सेवन ब्रोज फॅशन हब म्हणून मेन्सवेअर आहे माझंवालं। हाय गाईज, मी प्रसाद, मी BSc ॲग्रीला शिकतो आहे, फोर्थ इयरला आहे। नमस्कार, मी चंचल कांडलकर, तिवसा। रिसेंटलीच मी माझं BE कम्प्लीट केलं IT मधून। नमस्कार, माझं नाव सुमित देशमुख। शिक्षणाबद्दल तर कृपा करून विचारू नका, सध्या काय काम करतो ते विचारू शकता। कृषी स्टोअर.com एक सांकेतिक स्थळ आहे, ते शेतकऱ्यांसाठी बनवलेलं आहे, ते सध्या आम्ही मॅनेज करतो, तीन चौघा जणांचा ग्रुप आहे। मी रजत काळे, तिवशाला राहतो। मी स्वतः एक फार्मासिस्ट आहे, माझं स्वतःचं मेडिकल आहे। मी नीरज खाकसे, आय एम अ प्रोफेशनल वेडिंग फोटोग्राफर, आणि ग्रँड चिलीज एंटरटेनमेंटसाठी मी कॅमेरा वर्क सांभाळतो। नमस्कार, मी रोशन वानखडे, राहणार तिवसा। मी कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती येथे जॉब करतो। मी विजय भगवंतराव मांडळे, तिवशाचा रहिवासी आहे। मी व्यवसायाने सोनारी व्यवसाय सांभाळतो। हॅलो, मी यश कारडे, मी BA फर्स्ट इयर शिकत आहे, सोबतच MPSC चे क्लास करत आहे। तर असं आहे की हा आमचा प्रोजेक्ट आता तिसरा प्रोजेक्ट आहे, आणि आय थिंक एका मोठ्या गॅपनंतर आम्ही एक लाईक कमबॅक म्हणून हा प्रोजेक्ट स्टार्ट केला होता। सो आमची टीम म्हणजे
इट्स मोस्टली मल्टी टॅलेंटेड लोक एकत्र येऊन करत असणारे आणि सर्व लोक आम्ही वेगळ्या क्षेत्रात तरीही अशा ओकेजनवर आम्ही एकत्र येऊन आम्ही सर्व मिळून काम करतो तर त्याबद्दल आय थिंक आय वुड से इट्स अ गॉड गिफ्टेड टीम. तर या टीमबरोबर आधीपासूनच जुळलेला होतो सर्व माझे क्लासमेट असल्यामुळं. पण या क्षेत्रात माझा मित्र मयूर त्यामुळे मी आलो. त्या 2016 त्यांनी एक संकल्पना आणली होती एक शॉर्ट फिल्मची. त्या शॉर्ट फिल्ममध्ये मी पहिल्यांदा काम केलं असं कधी वाटलं नव्हतं की या क्षेत्रातही आपण कधी काम करू शकू. एवढा एक्सपिरियन्स नव्हता, काही नव्हतं, काहीच नव्हतं. फक्त त्याने हिंमत दिली आणि मी करून पाहिलं, ते झालं, सक्सेस झाला तो. आणि मयूर, सूरज, चंचल असं आमच्या सर्वजणांची एक क्लासमध्ये एक टीम होती. 10th आम्ही सर्वजण 10th सोबत शिकत आहे, 7, 8, 10 स्टँडर्डपासून. तर मयूर जो होता त्याला पहिल्यापासूनच फिल्म इंडस्ट्रीकडे जास्तीच ओढ होती. आम्हाला पण होती, पण आम्हाला कधी असा प्लॅटफॉर्म मिळाला नाही, कोणी चान्स देत नव्हता की काही करायचं म्हणून. आणि राहिला हा प्रश्न, आम्ही या लाईनमध्ये कसे आलो, फिल्म लाईनमध्ये कसे आलो, तर ते म्हणजे आमचा मित्र मयूर. मयूरला भारी इंटरेस्ट गाणे बनवण्यात, देन फिल्म बनवण्यात, शॉर्ट फिल्म बनवण्यात. आणि आमची भेट तर तशी, आम्ही ड्रम पार्टनर्स होतो. जेव्हा स्कूलमध्ये आम्ही ड्रम प्ले करायचो नॅशनल अँथमसाठी, तर तेव्हा आम्ही भेटलो. तेव्हा आमचं घट्ट अशी मैत्री झाली, सूरज, मी आणि मयूर. छोट्याशा मोबाईलमध्ये शूटिंग करणे आणि त्याच्यापासून काही ना काही एक आउटपुट, चांगला आउटपुट बाहेर काढणे असा एक आमचा तेव्हापासूनच एक छंद होता. आणि सगळी टीम सपोर्टिव्ह होती आणि इव्हन म्हणजे फॅमिली यात सपोर्ट करत होती, एक तो चांगला भाग होता. एक असते प्रोफेशनल फिल्म मेकिंग आणि एक असते सोबत असणे, सोबत येऊन काहीतरी प्रोजेक्ट करणे. जेव्हा पहिल्यांदा सगळ्यांजवळ कॅमेराचे फोन आले तेव्हा त्याच्यात फोटो निघत होते फक्त आणि 240p व्हिडिओ निघत होते. तेव्हापासून आम्ही सगळे कोणते ना कोणते व्हिडिओ काढतो. तेव्हा इंटरनेट होतं यूट्यूबवर अपलोड करण्यासाठी किंवा कोणते प्लॅटफॉर्म अवेलेबल नव्हते. पण फिल्म मेकिंग हा जो एक कन्सेप्ट होता, जो एक ॲबस्ट्रॅक्ट कन्सेप्ट होता, जो तिवशासारख्या गावात येणं किंवा अमरावतीसारख्या शहरात येणं इम्पॉसिबल अशी गोष्ट वाटत होती. तेव्हाही असे कन्सेप्ट सुरू होते की हे करू शकतो, ते करू शकतो, ते करू शकतो. आणि त्यात गोव्याच्या प्लॅनिंगसारख्या गोष्टी खूप वेळा झाल्या, कन्सेप्ट खूप कमी वेळा निघाले, पण जे जे निघाले ते नेहमी चांगले निघाले. वाटत नव्हतं आम्हाला की इतका चांगला रिस्पॉन्स मिळेल म्हणून. पण आम्ही हार्डली जास्तीत जास्त 100 प्रोग्राम ठेवला होता तो, म्हणजे सर्वजण इन बा. पण तिथे इतका चांगला रिस्पॉन्स भेटला की 100 काय त्याच्यावर जवळपास 600-700 लोक तिथं आले, त्यांनी चांगला रिस्पॉन्स दिला. स्टार्टिंगच्या मूवी प्रोजेक्ट्सपासून आणि आताच्या या प्रोजेक्ट्सपर्यंत आम्ही प्रत्येक प्रोजेक्ट्समध्ये काही काही शिकत गेलो आहे. आणि कॅमेरामॅन टू एक DOP या लेवलपर्यंतचा प्रवास हा खूप चांगला होता. आणि प्रत्येक प्रोजेक्ट्समधून आम्ही नवीन नवीन काहीतरी शिकत गेलो आणि आज आम्ही एका प्रोफेशनल लेवलच्या म्हणजे प्रोफेशनल लेवलकडे वळत आहोत. मला कधी ऑन कॅमेरा ॲक्टिंग करण्याची वगैरे कधी संधी नाही मिळाली, पण ग्रँड चॅलेंज एंटरटेनमेंटच्या माध्यमातून सर्वात प्रथम मला ऑन कॅमेरा ॲक्टिंग करण्याची संधी या संपूर्ण टीमने उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. व या टीमने मला भरपूर सपोर्ट केलेला आहे, कारण की एकदम ऑन कॅमेरा अभिनय करण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. मला चित्रपटसृष्टीबद्दल खूप आकर्षण आहे. त्या आकर्षणापुढे मी माझ्या 2 मुलांचे नावंसुद्धा अमिताभजीच्या मुलांच्या नावाप्रमाणे ठेवले आहे. जसं मोठे त्यांच्या मुलीचं नाव श्वेताम आहे आणि मुलीचं नाव अभिषेक, मुलाचं नाव अभिषेक आहे. त्याचप्रमाणे मग मी माझ्या मुलांचंसुद्धा नाव, मुलीचं नाव श्वेतांबरी ठेवलं आणि मुलाचं नाव अभिषेक ठेवलं. जीवनामध्ये मला ते थोडंसं काहीतरी करायचं होतं, त्याच्यासाठी मला तो त्यांनी चान्स दिला, तो चान्स माझ्यासाठी खूप मोठा होता. मी एक चांगलं ॲक्टिंग करू शकतो हे मला जोपर्यंत केलं नाही तोपर्यंत जाणारच नाही.
आणि त्यांनी जेव्हा आम्हाला प्रत्येक गोष्ट समजून सांगितली, व्यवस्थित समजून सांगितली की नाही हे असं करा, हे तसं करा, तुम्ही असं करा, ह्या सगळ्या गोष्टीतून आम्हाला बरंच काही शिकायला मिळालं, मला तरी खूप मिळालं. तर मी थोडं घाबरलो होतो कारण त्यांचे 4 प्रोजेक्ट झाले होते, तर हा 4th प्रोजेक्ट माझा पहिला होता. तर मी रेडी झालो आणि त्यांच्यासोबत गेलो, तर मला त्यांनी समजून सांगितलं, तर मला समजलं. तर हा अनोळखी पिक्चरमधून मला असं खूप काही समजलं आणि असं शिकण्यासारखं होतं. जे खूप जे प्रोजेक्ट झाले ते तुमच्यापर्यंत पोचलेही नाही समजा, कारण की ते पूर्ण होऊ शकले नाही. तर त्यातलाच एक फनीएस्ट मुमेंट असा आहे की सूरज खाकसे लीड रोल होता त्याच्यात आणि त्याला एका पुरीला प्रपोज करायचं होतं. तर प्रपोज करताना तो तिला भेटायला जाणार होता, अप्रोच करणार होता, तर अप्रोच करताना बोलायचं काय, तर ते आम्ही डायलॉग लिहित होतो. तर त्याच्यात सगळ्यांचे जे प्रपोजलचे हे होते त्यांनी सगळ्यांनी शेअर केले की आम्ही कसं कसं प्रपोज केलं किंवा आम्ही कसं कसं पहिल्यांदा बोललो. बघ त्या एका पोरांनी हे सांगितलं की मी त्या पुरीला म्हटलं की तुला टायगर बिस्किट आवडते की पार्ले बिस्किट आवडते. तो डायलॉग आम्ही त्या स्क्रिप्टसाठी फायनलाइज केला होता. आणि एक चांगला एक्सपिरियन्स सांगायचा झाल्यास, ज्यावेळेस आम्ही शूटचा मुंबईला गेलो होतो, प्रसाद वगैरे सोबत होता, मयूर, सूरज आम्ही सगळे सोबत, आणि सर आमचे आवडते सर गौरखेडे सर, इनफॅक्ट सगळ्यांचे आवडते. त्यावेळेस मुंबई काय आहे हे माहीत नव्हतं. मुंबई शहर हे काय असते, तिथं चालायचं कसं असते, बोलायचं, ह्या गोष्टी बिलकुल माहीतच नव्हत्या. आणि फर्स्ट टाईम ज्यावेळेस मुंबईला गेलो तर मुंबईच्या लोकांशी आम्ही कॉम्पिटच नव्हतो करू शकत. त्यांचा स्पीड आणि आमचा स्पीड हा अनमॅनेजेबल होता. ते इतक्या स्पीडमध्ये होती त्यांची लाईफ की प्रत्येक गोष्ट ते एकदम स्पीडनं करायची आणि आम्हाला ती बिलकुल जमतच नव्हतो. पण त्या अनुभवातून शिकलो. यामध्ये अनुभव घेता घेता मी ट्रेनमधून, लोकल ट्रेनमधून खाली पण पडलो होतो आणि दुर्दैव सुखाने मी वाचलो तिथून. आज मी वाचलो, नाही तर आज मी बोलायसाठी इथं राहिलो नसतो. हा बरेच वर्षानंतर एक अनुभव, ट्रेनमध्ये चालत्या पडलो आणि अनफॉर्च्युनेटली वाचलो, अनफॉर्च्युनेटलीच. पोलीस दादा, आपण जेवढे पोलीस बंधू पाहतोय, पोलीस खात्याने बऱ्याचशा गोष्टी आज समाजापुढे त्यांच्या सुविधेसाठी मांडल्या आणि त्याचा काय दुरुपयोग होत आहे हेच आता आमच्या येणाऱ्या नवीन कल्पनेतून, नवीन संकल्पनेतून, जी खरोखर आपणा सर्वांसाठी अनोळखी असेल आणि या अनोळखी संकल्पनेला तुमची ओळख करण्याकरता आम्ही तुमच्यासमोर अगदी लवकरच येणार आहोत. खूप आठवणी ज्या तुमच्याशी शेअर करण्यासारख्या आहेत. झकास मालतूमधला एक छोटासा किस्सा मला आठवतो आहे की आम्ही सर्व शूट टी सिरीजवरतीच केलेलं. आपण जे 4.5-5 मिनिटाचं सॉन्ग बघता त्यामध्ये 1 मिनिटाचा शूट मुलांनी स्वतःच्या मोबाईलमधून केलेलं. मरीन ड्राईव्हला आम्ही सायंकाळी बसलो होतो, मुलांच्या डोक्यात कल्पना आली की सर आपण इथेच काहीतरी करू शकतो. एक टांझा तिथे शूट केला मुलांनी स्वतःच्या कल्पनेतून आणि त्यामध्ये जेवढे तुम्हाला कलाकार तिथे दिसतात त्यामध्ये, तर ते सगळे अननोन पर्सन, त्यांना माहीत नाही येते की ह्या शॉर्ट फिल्ममध्ये असतील. आणि तुम्ही जर ते तो सॉन्ग आज जरी पाहिला ते सॉन्ग, तरी तुम्हाला कळेल की खरोखरच त्यामध्ये मुलांनी केलेला शूट, त्यांच्या डोक्यातून साकारलेली कल्पना खरोखर अप्रतिम होती. टी सिरीजची क्वालिटी आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. त्यांच्या दर्जासोबत मुलांनी आपला दर्जा तेव्हा 5 ते 6 वर्षापूर्वी सांभाळला आणि तोच दर्जा आज त्याहीपेक्षा पुढे जाऊन वरची स्टेज गाठत आहे. आणि आपणा सगळ्यांसाठी अनोळखी असलेली गोष्ट ओळखीसाठी आपणा सर्वांसाठी लवकरच येत आहोत, आम्ही तयार आहोत. आमच्या गावात फक्त टुरिंग टॉकीजा होत्या, त्या पण आता नाहीशा झाल्या, कारण आता जमाना यूट्यूबचा आला, त्याच्यानंतर मोठ्या मोठ्या मल्टिप्लेक्स टाकीज सिटीमध्ये आल्या. परंतु आम्ही खेड्यागावात राहून आहे, इथे काहीच नसताना ह्या मुलांनी एवढी मोठी आमच्यासाठी हे जी फिल्म काढली टी सी सीसाठी, ही खूप प्रगतीची गोष्ट आहे आणि त्याचा आम्हाला प्राऊड फील होते आहे. दुसरी गोष्ट, मोबाईलच्या कॅमेऱ्यापासून यांनी यांचा सर्व प्रवास चालू केला आहे. यांच्याकडे कॅमेरा नव्हते, कोणत्या इक्विपमेंट नव्हत्या. ज्या मोठ्या मोठ्या शहरात मोठ्या मोठ्या म्हणजे ठिकाणी अवेलेबल असते, यांच्याकडे मोबाईलशिवाय कोणताही ऑप्शन नव्हतं.
यांनी मोबाईलपासूनच यांची जर्नी चालू केली. यांच्या शॉर्ट फिल्म सर्व यांचा प्रवास जो आहे हा मोबाईलपासून सुरू केला. म्हणजे शून्यातून जे विश्व निर्माण करणं असते ते या ग्रँड चिलीच्या सर्व टीमने केलेलं आहे. हॅलो, दिस इज मयूर गिडाम. आणि बेसिकली तुम्ही सगळ्यांना आतापर्यंत ऐकलं, जेवढी टीम मेंबर होती आमची ग्रँड चिलीची, आणि काय आहे की जे काही आजपर्यंत घडलं, आज 5-6 वर्षाचा हा जो काही जर्नी होता, जे की जिथून कुठून सुरू झालं, तर सगळ्यांनी हेच सांगितलं की माझ्यामध्ये त्या गोष्टीची आवड होती आणि मग मी कन्व्हिन्स केलं सगळ्यांना, असं काही नसते. पण काय आहे की खूप लोकांशी मी भेटलो किंवा खूप लोक मला असे भेटले की ज्यांना ह्या गोष्टीत आवड होती सेम ॲज इट इज, आणि प्रत्येकांचा एक क्वेश्चन होता की आम्हाला लाईफटाईम ही गोष्ट करायची होती किंवा आमची इच्छा होती करायची, पण त्यांच्या मनामध्ये एक मी कॉमन गोष्ट पाहिली की त्यांना कधी चान्स मिळाला नाही, कधी मुंबई जाऊ शकले नाही, कधी पॉसिबल झालं नाही, कोणाचा वैयक्तिक प्रॉब्लेम होता, ह्या सगळ्या गोष्टी. पण काय आहे की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माझ्याजवळ होती जी त्यांच्याकडे नव्हती, ती म्हणजे माझी टीम. आणि मुंबई तर वेगळी गोष्ट आहे, पण मुंबई तर आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय तुमच्या आजूबाजूचा ॲटमॉस्फिअर. तर मला मुंबई जायचं याच्यासाठी काम पडलं नाही, ह्या क्षेत्रात घुसल्यावर किंवा माझी इच्छा असेलही, ठीक आहे, मान्य आहे की मला ह्या गोष्टीत आवड होती आणि त्याच्यात काहीतरी करण्याची एक इच्छा पहिलेपासून होती, पण जोपर्यंत जर मला माझ्या टीमसारखा ॲटमॉस्फिअर नसता, तर बेसिकली मी त्याच लोकांजमा असतो ज्यांचं आजपर्यंत म्हणणं आहे की मला याच्यात इच्छा होती पण मी काही करू शकलो नाही. जर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आज सगळ्यांसाठी मी सांगू इच्छितो की तुमच्याकडे तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी किंवा तुम्हाला ज्यात इंटरेस्ट आहे त्याच टाईपची टीम किंवा ते सपोर्टिव्ह टीम तुमच्याजवळ असेल तर तुम्ही ते इझिली अचीव करू शकता. तर माझ्या बाबतीत हे गोष्ट सगळ्यात मोठी प्लस पॉईंट होती की माझी टीम सगळ्यांच्या बाबतीत इन्क्लुडिंगपर्यंत जो इम्प्रोवायझेशन होतं. तर बेसिकली हे आमचं ग्रँड चिलीज म्हणजे आमचं स्वतःचं प्रोडक्शन ज्याच्यात आम्ही स्वतः ॲक्टर, डिरेक्टर, प्रोड्युसर आणि स्पॉट बॉयपासून तर सगळ्या गोष्टीपर्यंतचं हे प्रत्येक कॅरेक्टर प्रत्येकाने प्ले केलं, असं कोणी नव्हतं की हाच डिरेक्टर आहे हाच ॲक्टर आहे किंवा एक बेसिक कोणती गोष्ट कोणी करेल. ज्याला जे जमत होतं, ज्याला जे पॉसिबल होतं, ज्याला जे एडिटिंग करता येतं, ज्याला जे काम पॉसिबल होतं ते त्यांना स्वतःच्या मनातून स्वतःच्या खर्चातून केलेलं आहे. कोणी कोणाचा पैसा किंवा ज्या काही गोष्टी वेळ सगळे हातातले कामं टाकून ह्या गोष्टीला दिला आणि ते गोष्ट आज इथपर्यंत पोचली, तर ते रिझल्ट तुमच्यासमोर आहे की आज आम्ही आमचा पहिला महाराष्ट्रातला प्रोजेक्ट आहे हा जो ऑफिशियली शॉर्ट फिल्म म्हणून रिलीज होत आहे, तोही T3 फिल्म्सच्या अंडरमध्ये. कारण की आजपर्यंत अशी कोणतीच फिल्म्स नाही आहे शॉर्ट फिल्मच्या कॅटेगरीमध्ये की जे ऑफिशियली रिलीज झाली आहे, आणि तो मला असं वाटते की आपल्या अमरावती जिल्ह्यासाठी हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे, आपल्या अमरावती जिल्ह्यातल्या कलाकारांसाठी का कुठेतरी एक त्या क्षेत्रातलं फोकस आपल्या विदर्भाकडे स्पेशली अमरावतीकडे वळत आहे, ग्रामीण भागातल्या लोकांना कलाकारांना याच्यातून प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा करतो. आणि आलेल्या सगळ्या लोकांचं मी वेलकम करतो आणि ज्याची सगळेजण वाट बघत आहे अनोळखी या शॉर्ट फिल्मच्या प्रीमियरसाठी, तर तो फंक्शन एन्जॉय करूया आणि असाच तुमचा प्रोत्साहन सपोर्ट याच्यापुढे राहील ही अशी मी अपेक्षा करतो. आणि माझे शब्द संपून आपण फिल्म एन्जॉय करू. थँक्यू.